भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। शिराळा, वाळवा आणि कराड तालुक्यामध्ये हरित क्रांती घडवणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाईप मधून येणाऱ्या पाण्याचे पूजन रेठरे धरण तलावात मंगळवार दिनांक 3 मे रोजी दुपारी 4 वाजता जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, विश्वासचे संचालक विश्वास कदम, सुखदेव पाटील, सर्जेराव यादव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाईपलाईनच्या पाण्याची चाचणी नुकतीच झाली आहे, त्यामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या योजनेसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे दरवर्षी सातत्याने 100 कोटींचा निधी या योजनेसाठी दिल्यामुळे या योजनेला गती मिळाली। यावेळी सहाय्यक अभियंता दीपक पारळे, सरपंच विजय महाडिक, महादेव जाधव आदी प्रमुख उपस्थित होते। आपण जे वाकुर्डे योजनेचं काम जे इन्फॉर्म झालेलं आहे, 3 तारखेला जो आपण कार्यक्रम सोहळा करतो आहे, त्या संदर्भात आपण विद्यमान आमदार यांच्याशी सुचारून घेणार आहोत। उद्याच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 तारखेला वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम वाळवे तालुक्यातील रेखरे धरण येथील रावामध्ये आपण संपन्न करतो आहे। जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पाणीपूजन होणार आहे। प्रामुख्यानं गेले जयंतराव पाटील साहेब त्या राज्यामध्ये जलसंपदा मंत्री झाले आणि जलसंपदा मंत्री झाल्यापासून गेल्या 3 अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपयेचा निधी, असा 300 कोटी रुपयेचा निधी त्या योजनेसाठी मिळाला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या योजनेला गती आली आणि प्रामुख्यानं त्यामुळं आज ही कामं सगळी चालू झालेली आपल्याला दिसतात, की त्या पैशाच्या उपलब्धतेमुळं ती कामं चालू झालेली आपल्याला दिसतात। मग त्या योजनेचा 3रा टप्पा असू दे आठवणीपर्यंत, किंवा बादेवाडी बिऊर असू दे, किंवा मेनी कॅनल असू दे, किंवा आत्ताचं हे पाणी आंकरवाडी ते रेड आणि रेड ते शिवपुरी, रेड ते स्क्रोलोजर आणि रेड ते इटकरे, ही कामं येणाऱ्या 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये पूर्ण होतील। प्रामुख्यानं जयंत पाटील साहेबांनी हा चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये लक्ष घातलं, 4 वर्ष प्रकडलेली योजना पूर्ण करण्याची त्या दृष्टिकोनातून पाठबंधारे मंत्री झाल्या झाल्या तिने जी पावलं उचलली त्यामुळं खऱ्या अर्थाने शक्य झालं। ही योजना खरं तर पूर्वी चॅनलच्या माध्यमातून होणार होती, मात्र मधल्या काळामध्ये नाईक साहेब आमदार असताना त्यांनी हे बंद पाईपमधून पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, म्हणजे शेतीचं नुकसान थांबेल, पाण्याचं वेस्टेज थांबेल, हा विचार करून बंद पाईपलाईनचा त्या काळामध्ये निर्णय केला आणि त्यामुळं आज आपल्याला बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीचं नुकसान न होता, शेतकऱ्यांना कोणती कोशिश न लागता प्रामुख्यानं हे काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला। धन्यवाद। सहसंपादक अमर सूर्यवंशी, सह शिराळा प्रतिनिधी धनाजी कोतवाल। भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत।